दूरवर एक बगीचा दिसल्यावर पोन्नन बेडू आनंदात उड्या मारू लागला. अरे वा, ही जागा तर झाडांनी आणि फुलांनी भरली आहे. मला खात्री आहे कधीही न सुकणार तळ इथेच आहे. पोन्नन बेडू त्याचा थकवा विसरून त्या दिशेने लवकर चालू लागला. त्या तळ्यामध्ये काही सुंदर सुंदर मासोळ्या राहायच्या, पण त्या मासोळ्यांना त्यांच्या सुंदरतेचा खूपच अहंकार होता. मैत्रिणींनो, ज्या पद्धतीने काल तुम्ही त्या कावळ्याला घाबरवलं होतं ना, मला खूप आवडलंय. आपल्याला कोणा मित्राची गरज नाहीये, पण सगळे पुरेसे आहोत. हो हो, आम्हीच पुरेसे आहोत.